हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा, ग्लोबल ऑनलाइन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला महाराष्ट्र सेट 2023 साठी पेपर 1 चं प्रिपरेशन करायचं आहे. युनिट आहे कम्युनिकेशन संवाद, एमसीक्यू प्रॅक्टिस आपल्याला या युनिटवरची करायची आहे. एमसीक्यू प्रॅक्टिसचा हा 5वा पार्ट आहे. ऑलरेडी 4 पार्ट कम्प्लीट झालेले आहेत आपल्या या प्रॅक्टिस एमसीक्यूचे कम्युनिकेशन युनिटवरचे. सो लेट स्टार्ट विथ टुडे सेशन. सेशन स्टार्ट करण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संध्या आहे त्या स्टुडंटसाठी. जे स्टुडंट्स या वर्षीचे एक्झाम टार्गेट करत आहेत एमएस सेट 2023 ची, त्यांच्यासाठी पेपर 1 साठी स्पेशल 2 डेज क्रॅश कोर्स आम्ही घेऊन आलो आहोत, जो होणार आहे 27 आणि 28 तारखेला, ज्यामध्ये तुमच्या पेपर 1 चे संपूर्ण युनिट्स कम्प्लीट होतील. या क्रॅश कोर्सची फीस आहे 599 रुपये. इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करून तुम्ही लगेचच कोर्सला जॉईन होऊ शकता आणि 2 डेजमध्ये तुमचं पेपर 1 चं रिव्हिजन प्रिपरेशन करून घेऊ शकता. ठीक आहे, सो लवकर जॉईन व्हा. ठीक आहे, पेपर 1 प्रमाणेच पेपर 2 साठी देखील आमच्याकडे नोट्स आणि एमसीक्यू अवेलेबल आहेत. दिलेल्या कोर्सेसची नावे आहेत, सब्जेक्टची नावं आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला पेपर 2 साठी नोट्स आणि एमसीक्यू अवेलेबल आहेत. ज्याची फीस आहे 1600 रुपये आणि डिस्काउंट सध्या आम्ही त्याच्यावर 20% ऑफर करत आहोत, 1280 रुपये आफ्टर डिस्काउंट याची फीस होते, जेणेकरून तुम्हाला ह्या एक्झाममध्ये क्रॅक होण्यासाठी हेल्प होईल या नोट्स आणि एमसीक्यूची. या एमसीक्यू नोट्सला जॉईन होण्यासाठी किंवा घेण्यासाठी दिलेला व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा. ओके, सो लेट स्टार्ट विथ टुडे सेशन. साइन्स, सिम्बॉल्स, साउंड्स अँड गेस्चर आर इन्वॉल्व इन डॅश डॅश कम्युनिकेशन. चिन्हे, प्रतीके, ध्वनी, हावभाव यांचा संप्रेषणात अंतर्भाव होतो. कशाचा? ऑप्शन्स आहेत लँग्वेज, नॉन लँग्विस्टिक, कॅज्युअल व्ह्यू, भाषिक, अभाषिक, नैमित्तिक आणि दृश्य. याचा करेक्ट आन्सर काय असणार आहे? ऑप्शन सेकंड, नॉन लिंग्विस्टिक. जसं की आपण बघितलं होतं मागच्या क्वेश्चनची प्रॅक्टिस करताना बघितलं होतं चेहऱ्यावरचे हावभाव, ठीक आहे, चिन्ह, सायन्स, साईन लँग्वेज ज्याला आपण म्हणतो, याचा अभाषिकमध्ये समावेश होतो. राईट, आपण तिथे बोलतो का, आवाज काढतो का, हिंदी, मराठी, तमिळ, तेलुगू, इंग्लिश यापैकी कुठली लँग्वेज वापरतो का या कम्युनिकेशनमध्ये? नाही. म्हणून इथे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2, नॉन लिंग्विस्टिक, अभाषिक. ठीक आहे, क्लिअर राहील. पुढचा प्रश्न आहे, लँग्वेज इज अ मेजर फॉर्म ऑफ कम्युनिकेशन. भाषिक संप्रेषणाचे प्रमुख प्रकार आहेत. किती प्रमुख प्रकार आहेत? ऑप्शन फर्स्ट 2, 3, 4, 5. 2, 3, 4, 5 किती असणार आहे त्याचे प्रमुख प्रकार? फर्स्ट आहे 2. 2 म्हणजे 2 प्रकार आहेत प्रमुख प्रकार. कोणते कोणते? वर्बल अँड नॉन वर्बल. राईट, हे भाषिक संप्रेषणाचे 2 प्रकार आहेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, अमॉंग द फॉलोइंग डॅश डॅश इज नॉट अ फॉर्म ऑफ रिटन कम्युनिकेशन. खालीलपैकी डॅश डॅश हा लेखी संप्रेषणाचा प्रकार नाही. ऑप्शन फर्स्ट आहे लेटर रायटिंग, बिबलोग्राफी, लेक्चर्स, गव्हर्नमेंट ऑर्डिनन्स. ठीक आहे, पत्र लेखन, संदर्भ ग्रंथ, व्याख्यान, शासनाचे अध्यादेश. आता जसं की आपण बघितलेलं आहे, लेखी म्हटल्यावर ज्या ठिकाणी लेखी लिहिलेला आहे संवाद, संवाद म्हणजे कोणाला तरी उपदेश केलेला आहे किंवा उद्देशाने लिहिलेला आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळी नोटीस मिळते, इन्फॉर्मेशन मिळते, त्याला आपण शासनाचा अध्यादेश म्हणतो. राईट, संदर्भ ग्रंथ, बिबलिओग्राफी म्हणजे आपल्याला काय लिस्टच करावे लागते जे जे बुक्स आपण वापरलेले आहेत. ठीक आहे, आणि पत्र लेखन तर ऑलरेडी रिटन आहे. मग संप्रेषणाचा कोणता प्रकार याच्यामध्ये कम्युनिकेशनमध्ये येत नाही? ऑप्शन 3, लेक्चर्स, व्याख्यान. ठीक आहे, थर्ड ऑप्शन इथे करेक्ट आहे. काय? लेक्चर, व्याख्यान. याच्यामध्ये कशा प्रकारचं संप्रेषण होतं? मग तोंडी. बरोबर का? तर एक व्यक्ती बोलतो आणि दुसरे व्यक्ती काय करत असतात? ऐकत असतात. व्याख्यान या प्रकारच्या संशोधन कम्युनिकेशन मध्ये, संप्रेषणामध्ये. ओके, क्लिअर. पुढचा प्रश्न आहे, अ पर्सन्स फेस टू फेस इंटरॅक्शन विथ वन ऑर मोर पर्सन्स इज डॅश डॅश. व्यक्तीने एका किंवा त्या अधिक व्यक्तींशी समोरासमोर साधलेला संवाद म्हणजे डॅश डॅश होय. ओरल कम्युनिकेशन, रिटन कम्युनिकेशन, वन वे कम्युनिकेशन, नॉन वर्बल कम्युनिकेशन, तोंडी संप्रेषण, लेखी संप्रेषण, एक मार्गी संप्रेषण आणि अशाब्दिक संप्रेषण. करेक्ट आन्सर काय असणार याच्यामध्ये? समोरासमोर व्यक्ती बोलतायत. ठीक आहे, बोलतायत, हा कुठल्याही प्रकारचे हावभाव पर्सन्स फेस टू फेस इंटरॅक्शन आहे. ठीक आहे, बोलणं किंवा आवाज भाषेचा इथे कुठल्याही प्रकारचा उल्लेख केलेला नाही आहे. म्हणजे करेक्ट आन्सर काय येणार आहे? ऑप्शन फर्स्ट, ओरल कम्युनिकेशन. ठीक आहे, फेस टू फेस आहेत पण बोलतायत. ओके, सो हे पण व्यवस्थित प्रश्न वाचलं तुम्हाला आन्सर मिळेल, नाही तर तुम्ही रिटन किंवा नॉन व्हर्बल कम्युनिकेशनचा आन्सर द्याल. पण इथे ओरल कम्युनिकेशन आहे, इंटरॅक्ट करतात फेस टू फेस. ठीक आहे, म्हणजे बोलतायत, संवाद साधताय. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश इज अ नॉट फॉर्म ऑफ वर्बल कम्युनिकेशन. डॅश डॅश हा तोंडी संप्रेषणाचा प्रकार नाही. इंटरव्ह्यू, सिनॉप्सिझम, क्लास डिस्कशन, करस्पॉन्डन्स ऑफ टीचर्स विथ पॅरेंट्स, मुलाखत, परिसंवाद, वर्गातील चर्चा, शिक्षकांचा पालकांशी पत्रव्यवहार. कोणता संप्रेषण तोंडी संप्रेषणाचा प्रकार नाही आहे दिलेल्या ऑप्शन्स पैकी?
येस गेस. ओके द करेक्ट आंसर आहे ऑप्शन फोर, करेस्पॉन्डन्स ऑफ टीचर्स विथ पॅरेंट्स, शिक्षकांचा पालकाशी पत्र व्यवहार. तोंडी बोललेलं आहे ना, मग ज्याच्यामध्ये पत्र व्यवहार आलं तिथं तोंडी संप्रेषणाचा भागच येत नाही, किंवा त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं तोंडी संप्रेषण येत नाही. ठीक आहे, म्हणून ऑप्शन फोर इथे करेक्ट आहे, शिक्षकांचा पालकांशी पत्र व्यवहार. ओके क्लिअर. पुढचा प्रश्न आहे, नॉन वर्बल कम्युनिकेशन इज इम्पॉर्टंट इन अभाषिक संप्रेषण डॅश डॅश बाबतीत महत्त्वपूर्ण ठरते. दिलेल्या ऑप्शन मध्ये अभाषिक संप्रेषण कशामध्ये उपयोगी ठरतं किंवा महत्त्वपूर्ण ठरतं. ऑप्शन्स आहे लँग्वेज प्रोफिशिएंसी पर्सन, भाषा जाणकार व्यक्ती, एक्सपर्ट पर्सन, व्यक्ती तज्ञ व्यक्ती, पर्सन्स हु आर ब्लाइंड डीफ अँड हॅव नो नॉलेज ऑफ लँग्वेज. ठीक आहे, आणि वरील ऑप्शन मराठीमध्ये आहे अंध कर्णबधीर, भाषा जाण नसलेल्या व्यक्ती, आणि चौथं ऑप्शन आहे ऑल ऑफ द अबोव वरील सर्व. तर इथे आपल्याला ऑप्शन चार वाटू शकतं, पण अभाषिक संप्रेषणासाठी भाषा जाणकार किंवा तज्ञ व्यक्तींची आवश्यकता नाही आहे, किंवा त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण नाही आहे. तर हे महत्त्वपूर्ण आहे ऑप्शन थ्री, अंध कर्णबधीर भाषा जाण नसलेल्या व्यक्तींसाठी. ओके क्लिअर. ऑप्शन थ्री, अंध कर्णबधीर भाषा जाण नसलेल्या व्यक्ती, ठीक आहे, यांना अभाषिक संप्रेषण महत्त्वपूर्ण ठरतं याच्यामध्ये. ठीक आहे, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, आफ्टर द सिरेन ऑफ अन एम्ब्युलन्स पीपल इमिजिएटली गिव वे टू इट इज अ डॅश डॅश फॉर्म ऑफ कम्युनिकेशन. ॲम्ब्युलन्सचा सायरन वाजल्यानंतर लोक तात्काळ तिला रस्ता उपलब्ध करून देतात. हा संप्रेषणाचा डॅश डॅश प्रकार आहे, भाषिक अभाषिक, भाषिक व अभाषिक यापेक्षा वेगळे. लँग्वेज नॉन लिंग्विस्टिक, लँग्विस्टिक अँड नॉन लिंग्विस्टिक आणि डिफरंट फॉर्म ऑफ दिस. ठीक आहे, काय असेल करेक्ट आन्सर. ॲम्ब्युलन्स वाजते आपण रोडने जात असताना, मागून ॲम्ब्युलन्स येते हे बघून आपण सायरन वाजवायला ऐकून आपली गाडी साईडला घेतो आणि ॲम्ब्युलन्सला पहिला रस्ता देतो. हे कोणत्या प्रकारचं संप्रेषण आहे? करेक्ट आन्सर आहे ऑप्शन टू, नॉन लिंग्विस्टिक अभाषिक. राईट, हे साईन आहे फक्त निळ्या कलरचा, किंवा ॲम्ब्युलन्सचा सायरन वाजला की त्याला रस्ता द्यायचा, तिथे एमर्जन्सी आहे, त्यांना पहिले पोहोचणं गरजेचं आहे. ठीक आहे, हे आपल्याला समजतं साईन लँग्वेज. ठीक आहे, क्लिअर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, नॉन वर्बल कम्युनिकेशन इन्क्लूड्स डॅश डॅश फंक्शनल इंडिकेशन, आर्टिफिशियल सिग्नल्स, मीडियम अँड प्लेस टाइम क्यूज, ऑल ऑफ द अबोव. अशाब्दिक संप्रेषणात डॅश डॅशचा समावेश होतो, कार्यात्मक संकेत, कृत्रिम संकेत, माध्यम स्थळ, काळ संकेत, वरील सर्व. अशाब्दिक संप्रेषणाचा कशाचा संप्रेषणामध्ये कशाचा समावेश होतो दिलेल्या ऑप्शन्स पैकी? करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, ऑल ऑफ द अबोव वरील सर्व. ठीक आहे, ऑप्शन डी और ऑप्शन फोर वरील सर्व. का? कार्यात्मक संकेत फंक्शन काही असेल, इंडिकेशन देणं म्हणजेच काय साईन आहे, त्याच्या म्हणजे भाषेचा वापर करावा लागत नाही. आर्टिफिशियल सिग्नल्स ते सुद्धा अशाब्दिक आहेत, आणि स्थळ, काळ, संकेत हे सुद्धा कसे आहेत, त्यांना बोललं जातं का? नाही, म्हणजे ऑप्शन फोर इथे करेक्ट आहे. क्लिअर. ओके, पुढचा प्रश्न आहे, फंक्शनल क्यूज इन नॉन वर्बल लँग्विस्टिक कम्युनिकेशन आर असोसिएटेड विच ऑफ द फॉलोइंग. अभाषिक संप्रेषणातील कार्यात्मक संकेत खालीलपैकी कोणाशी निगडीत असतात? ऑप्शन फर्स्ट आहे फिजिकल ऍक्टिव्हिटी, आर्टिफिशियल कंडिशन्स, मीडिया प्लेस टाइम, शारीरिक क्रिया, कृत्रिम परिस्थिती, माध्यम स्थळ, काळ. कोणाशी निगडीत आहे अभाषिक संप्रेषण? कार्यात्मक संकेत. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट, आहे शारीरिक क्रिया आहे, फिजिकल ऍक्टिव्हिटी आहे. राईट, कुठल्याही प्रकारचा साईन आपल्याला देताना आपण हातवारे, हावभाव याचा वापर करतो. ठीक आहे, आणि मग ह्याला काय म्हणतो आपण? एक फिजिकल ऍक्टिव्हिटी आहे बोलण्यासाठी. ठीक आहे, म्हणून ऑप्शन फर्स्ट इथे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, फंक्शनल इंडिकेशन डज नॉट इन्क्लूड, कार्यात्मक संकेतात डॅश डॅशचा समावेश होत नाही. ऑप्शन फर्स्ट व्हॉइस, फेशियल एक्सप्रेशन, इंडिकेशन्स ऑफ बॉडी पार्ट्स, क्लोथिंग, आवाज, चेहऱ्यावरील हावभाव, शरीराच्या अवयवांचे संकेत, पोशाख. कोणतं करेक्ट आन्सर असेल? कार्यात्मक संकेताचा समावेश होत नाही. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फोर. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्ही कपडे कसे घातलेत याच्यावरून काय बोध जातो किंवा तुम्हाला काय बोलायचं हे समजणार आहे का? नाही, तुम्हाला ते एक्सप्लेन करावं लागेल की तुम्ही हा पोशाख का घातलेला, म्हणजे याचा समावेश या कार्यात्मक संकेतात होत नाही. ठीक आहे, करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फोर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कम्युनिकेशन इज इफेक्टिव ओनली व्हेन इट इट इज काम अँड क्लिअर. ऍक्सेलरेटर थ्रू द यूज ऑफ मीडिया रिचेस द कस्टमर ॲज एक्सपेक्टेड बाय द सेंडर. संप्रेषण तेव्हाच प्रभावी होते की जेव्हा ते डॅश डॅश शांत व स्पष्ट असते, गतिवर्धक असते, माध्यमाच्या वापरातून होते, प्रेक्षकाच्या अपेक्षानुसार ग्राहकांपर्यंत पोहोचते. काय असेल करेक्ट आन्सर? कधी होतं संप्रेषण प्रभावी किंवा चांगलं संप्रेषण इथे कम्प्लीट झालेलं आहे आपण कधी म्हणू शकतो? करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फोर. जो मेसेज आपल्याला पोहोचवायचा आहे, ज्या व्यक्तीला मेसेज पोहोचवायचा आहे त्याच्यापर्यंत तो व्यवस्थित मेसेज पोहोचला आहे की नाही याच्यावरती संप्रेषण प्रभावी झालं आहे की नाही हे
समजतं, ठीक आहे? म्हणून ऑप्शन 4 इथे काय आहे, करेक्ट आहे 4, ठीक आहे? पुढचा प्रश्न आहे, व्हेन टीचर्स शो चार्ट्स ग्राफ्स मॅप पिक्चर्स व्हाइल टीचिंग डॅश डॅश देअर वॉज अ कम्युनिकेशन. शिक्षक अध्यापन करत असताना तक्ते आलेख नकाशे चित्रे दाखवतात तेव्हा डॅश डॅश संप्रेषण होते. लिसनिंग टू स्पीच टू सी द शो रायटिंग रीडिंग रीडिंग स्पीकिंग बोलणे ऐकणे दाखवणे पाहणे लिहिणे वाचणे वाचणे बोलणे. याच्यामध्ये करेक्ट आन्सर काय असणार आहे, जस्ट गेस करा काय असेल करेक्ट आन्सर याचं. ओके, याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2, टू सी टू शो दाखवणे किंवा पाहणे हा त्याचा संप्रेषणाचा प्रकार आहे या अध्यापन करण्याच्या प्रक्रियेमध्ये, ठीक आहे? तक्ते आलेख नकाशे चित्र दाखवतात. पुढचा प्रश्न आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट कॅरेक्टरिस्टिक ऑफ कम्युनिकेशन प्रोसेस. ऑप्शन्स आहेत, कम्युनिकेशन इज अ ड्युअल प्रोसेस, कम्युनिकेशन इज अ कंटिन्युअस प्रोसेस, कम्युनिकेशन इज रिक्वायर्ड मीडियम, कम्युनिकेशन इज पर्पजलेस. खालीपैकी कोणत्या एक संप्रेषण प्रक्रियेचे वैशिष्ट्य नाही असं विचारलं. आपल्याला वैशिष्ट्य सांगायचं सोडून दुसरा आन्सर येणार आहे ते आपलं या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे. मराठीमध्ये ऑप्शन्स आहेत, संप्रेषण दुहेरी प्रक्रिया आहे, संप्रेषण सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे, संप्रेषणासाठी माध्यम आवश्यक आहे आणि संप्रेषण उद्देशहीन असते. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4, नाही विचारलं, राईट? क्वालिफिकेशन कोणते एक संप्रेषण प्रक्रियेचे वैशिष्ट्य नाही, म्हणजे पर्पजलेस असतं का कम्युनिकेशन, नाही. म्हणून ऑप्शन 4 या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आहे. गेट इट? प्रश्न, कम्युनिकेशन फ्रॉम अ सुपरियर टू द ज्युनियर इन अ गव्हर्नमेंट ऑफिस इज इन द फॉर्म ऑफ. सरकारी कार्यालयात वरिष्ठ व्यक्तीकडून कनिष्ठ व्यक्तीकडे केलेले जाणारे संप्रेषण डॅश डॅश प्रकारात येते. अपवर्ड डाउनवर्ड लेवल ऑल ऑफ द अबव, उद्वगामी अधोगामी समपातळीवरील आणि सरील सर्व. करेक्ट आन्सर काय येणार आहे, करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन 2, डाउनवर्ड अधोगामी. बघा, अधोगामी म्हणजे काय, फर्स्ट सगळ्यात वरती एक ऑफिसर असणार त्याच्या खाली मग काम करणारे असतात, मग हे डाउनवर्ड आहे, खाली जाणारा संप्रेषण आहे, ठीक आहे? क्लिअर आहे? म्हणून याला डाउनवर्ड अधोगामी संप्रेषण असं म्हटलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सेंडिंग अ मेसेज फ्रॉम अ ज्युनियर टू द सिनियर इज डॅश डॅश कम्युनिकेशन. कनिष्ठ व्यक्तीकडून वरिष्ठ व्यक्तीकडे संदेश पाठवणं डॅश डॅश संप्रेषण होते. ऑप्शन्स आहेत, अपवर्ड डाउनवर्ड लेवल युनिसेंट्रिक उद्वगामी अधोगामी समपातळीवरील एक केंद्रीय. काय करेक्ट आन्सर असणार आहे याचा आपला ऑप्शन, जसं मागचा क्वेश्चन बघितला तो होता डाउनवर्ड, कारण मोठ्या व्यक्तीने खालच्या व्यक्तींना सांगितलं होतं. आता हा कनिष्ठ व्यक्तीने वरच्या व्यक्तीला सांगितलं म्हणजे हा कसा असणार आहे, अपवर्ड. याचं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन 1, उद्वगामी और अपवर्ड याचं करेक्ट आन्सर आहे. ओके, क्लिअर? ओके, दॅट्स इट फॉर टुडे. आजच्या सेशनमध्ये आपण कम्युनिकेशनवरचे एवढे प्रश्न बघितलेले आहेत, प्रॅक्टिस क्वेश्चन्स बघितलेले आहेत, जे तुम्हाला उपयोगी ठरतील या येणाऱ्या एक्झाममध्ये. ओके, लेट्स एंड टुडे सेशन. थँक्यू फॉर टुडे सेशन. हॅव अ नाईस डे.